प्रेक्षको नमस्कार कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण शाश्वत शेतीसाठी जमिनीची आरोग्यपत्रिका या विषयावरती चर्चा करणार आहोत जमिनीची आरोग्यपत्रिका म्हणजे नेमकं काय का हे आरोग्यपत्रिकेमध्ये कोणकोणते घटक येतात म्हणजेच परीक्षण करण्यासाठी काय करावं लागतं माती परीक्षण ला केल्यानंतर त्याचं जे अहवाल येतो त्या अहवालानुसार आपल्याला खतव्यवस्थापन कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण माती परीक्षण करणार असतो त्यावेळी कोणकोणते घटक घेतले जातात त्याच्यात त्याचं जे परीक्षण आहे त्याचा जो अभ्यास आहे तो शेतकऱ्यांपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतो या सर्व मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर जर एखाद्या शेतकऱ्याला माती परीक्षण करायचं असेल तर त्याने कोणाला संपर्क केला पाहिजे त्याच्यासाठी कृषी विद्यापीठं असतील कृषी विज्ञान केंद्र असतील यांच्याकडून काय माहिती मिळते का आणि हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या जमिनीची सुपिकता कशा पद्धतीनं टिकवता येईल सुपीकता जर आपण टिकवली तर आपलं उत्पादन वाढण्यासाठी कशी मदत होते या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ सर जे एकात्मिक शेती संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत आहेत सरांनी आजपर्यंत पुणे आकाशवाणी सोलापूर अहमदनगर आकाशवाणी या ठिकाणी दोनशेपेक्षा अधिक कार्यक्रम केलेले आहेत या विषयावरती मार्गदर्शन केलेले आहेत दूरदर्शनवरही सातत्यानं ते येत असतात तर सरांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सर आज कृषी दर्शनमध्ये नमस्कार तुमचं स्वागत आहे आपण चर्चेला सुरुवात करूया पहिला मुद्दा आहे की जमिनीचे जे आरोग्य आहे हे आपण जोपासलं गेलं पाहिजे परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे शेतकरी बंधू एकंदर महाराष्ट्र राज्याची स्थिती जर बघितली तर महाराष्ट्राच्या राज्याच्या अंदर कृषी खातं आहे आणि या कृषी खात्याच्या अंतर्गत मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत या प्रयोगशाळांचा अहवाल असा सांगतो की महाराष्ट्र राज्यातील एकूणच सर्व जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे म्हणजे झिरो पॉईंट झिरो तीन टक्के ते झिरो पॉईंट पन्नास टक्केपर्यंत सेंद्रिय क कर्बाचं प्रमाण आहे याशिवाय उपलब्ध नत्राचं प्रमाण हे दहा जिल्ह्यांमध्ये कमी असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे उपलब्ध स्फुरतचं प्रमाण हे तेवीस जिल्ह्यांमध्ये कमी असल्याचं आढळून आलेलं आहे लोहाचं प्रमाण देखील तेवीस जिल्ह्यांमध्ये कमी असल्याचं आढळून आलं आहे याशिवाय जस्ताचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये आढळून आलेलं आहे आता एकंदरच ह्या अहवालाचा आकडा असा सांगतो की पीक पोषणामध्ये असमतोलपणा आलेला आहे Hmm. आणि हा असमतोलपणा आल्यामुळं जवळजवळ सर्वसाधारणपणे चाळीस ते ऐंशी टक्के उत्पादन हे कमी आलेलं आहे म्हणजे एकंदरच हे जमीन बिघडल्याचं एकंदरीत आपल्याला हा अहवाल सांगतो hmm. Hmm. हे जमीन जे काय तुम्ही म्हणला बिघडते काही ठिकाणी खराब होते आणि हे दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत आहे नेमके काय कारण आहेत याची नेम पहिलं कारण आहे रासायनिक खतांचा असंतुलित वापर दुसरं कारण आहे पाण्याचा अमर्यादित वापर hmm. तिसरं कारण पिकांची फेरपालट न करणं hmm. चौथं कारण आहे सेंद्रिय खतांचा अभाव hmm. आणि पाचवं जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर hmm. याशिवाय मशागतीचा अभाव सिंचनाच्या माती सिंचनाचं पाणी तपासणी न करणं hmm. त्यानंतर खेडेगावात घटत चाललेलं पशुपालन त्यामुळे शेणखत घटत चाललं आहे से सेंद्रिय शेती जी आहे पूर्वी होती ती घटत चालली आहे आणि त्यामुळं जमिनीचा राहस हा होत चाललेला आहे अशा अनेक कारणांमुळं याशिवाय खेडेगावामध्ये म्हणजे आता कारखाने भरपूर आहेत त्या कारखान्यांमध्ये मिळणारी मळी बाय प्रॉडक्ट हे शेतकरी टाकतात आपल्या शेतामध्ये त्यामुळेही जमीन बिघडल्याचं एक कारण आहे याशिवाय रासायनिक खताबद्दल असलेली असलेलं ज्ञान यामुळं ह्या जमीन बिघडत चाललेल्या आहेत तर याचे मानवी जीवनावरती किंवा मान जमिनीवरती काय परिणाम होत आहेत सेंद्रिय कर्व हा कमी कमी होत चालला आहे जमिनीतील जी प्रमुख अन्नद्रव्य आहेत सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत दुय्यम अन्नद्रव्य आहेत हिचा रास होत चालला आहे आणि ही विसंगत होत चालली आहे याच्यामुळं जमिनीचा रास होत चालला आहे समस्यायुक्त जमिनीचं प्रमाण वाढत चाललं आहे याच्यामुळं हु। जी काही आपण खतं देतो ही अकारक्षमपणे वापरली जातात आणि त्यामुळं खारवट जमीन खारवट चोपन जमीन आणि चोपन जमीन याचं प्रमाण वाढत आहे अशा प्रकारे ह्या जमिनीवर विपरीत परिणाम ह्या घटकांचा होत आहे याची सुपिकता वाढवण्यासाठी किंवा आहे ती टिकून ठेवण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी काय घेतलं पाहिजे निर्णय किंवा शासनाकडून काय धोरणं राबवली गेली पाहिजे शेतकऱ्यां प्रथमदा आपल्याला जमिनीचा सामू हा व्यवस्थित करणं गरजेचं आहे याशिवाय विद्राव्य क्षाराचं प्रमाण राखणं व्यवस्थित राखणं गरजेचं आहे mm. याशिवाय पाण्याचा जो निचरा होतो जमिनीचा निचरा व्यवस्थित राखणं गरजेचं आहे मृद जलसंधारणाची mm -hmm. कामं करून जमिनीची धूप कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे सिंचनाचं जे पाणी आहे ते तपासलं गेलं पाहिजे आणि जे काही पाणी देतो ते व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खत आणि हिरवळीची पिकं याचा अंतर्भाव आपल्याला शेतीमध्ये करायला हवा याशिवाय जी काही जमीन समस्या युक्त आहेत त्यामध्ये भूसुधारकांचा वापर हा आपण करणं गरजेचं आहे जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये नेमकं काय काय घटक येतात किंवा काय आहे आणि त्याचा उपयोग काय होतो शेतकरी म्हणून ज्यावेळेस आपल्याला मनुष्याला त्यावेळेस एखादा रोग होतो समजा डायबेटीस म्हणा किंवा असं अन्य काही आपल्याला रोग होतो त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो बरोबर डॉक्टर विविध कर चाचण्या करतात रक्त लघवीच्या तपासण्या करतात त्यानुसार आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात तसंच ह्या जमिनीच्या बाबतीत केलं जातं असं म्हणता येईल म्हणजे आरोग्यपत्रिकेच्या बाबतीत केलं जातं असं म्हणता येईल आता काय असतं ह्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमध्ये एकंदरीत जमिनीच्या रासायनिक गुणधर्म काय आहेत जमिनीचा सामू काय आहे जाऊचं सजमिनीची विद्राव्य क्षार का आहेत चुनखडीचं प्रमाण किती आहे त्यानंतर जी काही अन्नद्रव्य आहेत ती किती आहेत दुय्यम अन्नद्रव्य किती आहेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे याचं एकंदरच आपल्याला हे आजमावता येतं आणि ह्या पत्रिकेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कळाल्यानंतर आपल्याला खत व्यवस्थापन करणं केव्हा किती प्रमाणात खत द्यायची हे आपल्याला या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून कळतं त्यामुळं जमिनीची आरोग्य पत्रिका ही निश्चित शेतकऱ्यांनी तयार करून घेतली पाहिजे माती परीक्षण बोलताना मुद्दा आला आणि तो खूप महत्वाचा आहे माती परीक्षण म्हणजे नेमकं काय प्रयोगशाळेमध्ये भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्मांची तपासणी म्हणजेच माती परीक्षण एक थोडक्यात साध्या शब्द सांगायचं म्हटलं तर आपल्या जमिनीच्या तुकड्यामध्ये नेमकं का काय आहे कुठली अन्नघटक आहेत हे अजमावणं म्हणजे माती परीक्षण आता माती परीक्षण करायचं जर ठरवलं आणि ते करत असताना काय काळजी घेतली गेली पाहिजे माती परीक्षण ज्यावेळेस आपल्याला करायचं आहे त्यावेळेस जी काही आपण माती गोळा करणार आहोत हे माती गोळा करताना जी काही अवजार वापरणार आहोत उदाहरणार्थ कुदळ फावडं खुर्फ ही स्वच्छ धुतलेली असावीत मातीचा नमुना घेताना पीक निघाल्यानंतर आणि नांगरटीच्या अगोदर हा मातीचा नमुना घेणं अत्यंत गरजेचं आहे तर हा मातीचा नमुना घेताना रासायनिक खतांच्या गोण्या वापरता कामा नव्हेत त्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला मा मातीचा नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणी दलदलीची जागा शेणखत साठवण्याची जागा कंपोस्ट करण्याची जागा विहिरीच्या पाण्याचे पाट पाणी झाडाची सावली बांध अशा जवळ कुठल्याही प्रकारची माती ही माती परीक्षणासाठी घेऊ नये अशा प्रकारे आपण माती परीक्षण करताना माती घेताना ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे बरं हे नमुने कसे घेतले पाहिजेत आणि घेतल्यानंतर ते कुठं पाठवले पाहिजेत त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी बंधूंनो मातीचा नमुना घेताना मातीचा रंग कसा आहे उंच सखलपणा कसा आहे मातीचा पोत कसा आहे चढ उतार कसा आहे हे आपल्या लक्षात येतं आणि हे लक्षात आल्यानंतर त्याचे वेगवेगळे विभाग पाडावेत हे विभाग पाडल्यानंतर सर्वसाधारणपणे एक आपण एक लक्षात घेऊ की अडीच हेक्टरचा एक विभाग आहे ह्या अडीच हेक्टरमधून सर्वसाधारणपणे वीस ठिकाणचा आपण नमुना घ्यावा झिकझाक पद्धतीनं नमुना घ्यावा आता हा नमुना घेताना कुदळीच्या साहायानं किंवा फावड्याच्या साहायानं व्ही आकाराचा खड्डा खांदा पाहिजे आता हा व्ही आकाराचा खड्डा खांदल्यानंतर खुरप्याच्या साहानं जमिनीपासून तर खोलीपर्यंत आपण दोन ते तीन सेंटीमीटर जाडीचा एक थर ह्या व्ही आकाराच्या खड्ड्यामध्ये करायचा आहे जी माती त्या व्ही आकाराच्या खड्ड्यामध्ये साठेल ही एका प्लॅस्टिकच्या घमेल्यामध्ये गोळा करायची hmm. आता अशा वीस ठिकाणच्या गोळा केलेली माती ही एका प्लॅस्टिकच्या गोणीवर एका ठिकाणी साठवायची hmm. त्याचा एक गोल करायचा गोल केल्यानंतर सर्वसाधारणपणे त्याचे चार भाग करायचे hmm. चार भाग केल्यानंतर समोरासमोरील दोन भाग हे फेकून द्यायचे उर्वरित दोन भाग हे एकत्र करायचे पुन्हा गोल करायचा पुन्हा हीच प्रक्रिया करायची समोरासमोरील दोन भाग काढून टाकायचे पुन्हा समोरासमोरील दोन भाग पुन्हा गोल करायचा ह्या वीस ठिकाणच्या गोळा केलेल्या मातीत आणि आपण ही प्रक्रिया करतो त्यातून अर्धा किलो माती ही एका पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या किंवा काग कागदी पिशवीमध्ये किंवा कापडाच्या पिशवीमध्ये गोळा करायची आता ही गोळा करत असताना माती समजा ओली असेल तर ती सावलीत वाळवायची hmm. आणि त्यानंतरच आपण त्या पिशवीमध्ये ती भरायची hmm. आता हा घेताना मुद्दा असा येतो की माती नेमकी किती खोलवर घ्यायची हंगामी पीक असेल तर सर्वसाधारणपणे विधभर म्हणजे वीस सेंटीमीटर ऊस कापूस यासारखं पीक असेल तर साधारणपणे तीस सेंटीमीटर फळबाग असेल तर साधारणपणे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर अशा खोलीची माती ह्या आपण माती परीक्षणा करता ही घ्यायची आहे आता ही घेत असताना स्वतः शेतकऱ्यांना घ्यायची आहे की कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा माती परीक्षण विभागातली लोक मदत करतील काय नाही जनरली जनजागृती ही सर्व स्तरावरून माती परीक्षणाबाबत होत असते मातीचा नमुना कसा घ्यावा तर हा शेतकऱ्याने आपला मातीचा नमुना हा स्वतः घेऊन हा प्रयोगशाळेकडे पाठवायचा असतो आता ह्या मातीच्या नमुन्यावर नेमकं काय पाठवायचं हे एक अगदी महत्वाचं बरोबर आता मातीच्या नमुन्यावर स्वतःचं नाव स्वतःच्या गावाचं नाव गट नंबर सर्वे नंबर आपली जमीन जी आहे ती बागायती की कोरडो हो आहे आपल्या जमिनीची खोली कशी आहे हलकी आहे उथळ आहे मध्यम खोल आहे की खोल आहे त्यानंतर मागच्या वर्षी आपण कुठं पीक घेतलं होतं त्याचं उत्पादन किती आलं होतं त्याला कोणकोणती खतं वापरली होती त्यानंतर पुढील वर्षी आपल्याला कोणतं पीक घ्यायचं आहे आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन काय ही सर्व माहिती आपण ह्या नमुन्यासोबत आपण ह्या प्रयोगशाळेकडे पाठवायची नजिकची प्रयोगशाळा म्हणजे कोणती शासनाच्या की खाजगीमध्ये पाठवू शक शेतकरी म्हणणं महाराष्ट्र राज्यामध्ये चार कृषी विद्यापीठात आहेत ह्या चार कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत विविध संशोधन केंद्र आहेत विविध कृषी विज्ञान केंद्र आहेत विविध आता महाराष्ट्र शासनानं अशासकीय प्रयोगशाळांना मान्यता दिलेली आहे शासकीय पण निम आपण निम शासकीय म्हणूया ये विविध एन जी ओच्या प्रयोगशाळा आहेत याशिवाय खाजगी प्रयोगशाळा आहेत अशा आपल्या नजिकच्या प्रयोगशाळेकडे आता एकंदर आपण महाराष्ट्र शासनाचं बघितलं तर जवळजवळ ते जिल्ह्यांमध्ये मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा ह्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत याशिवाय आता मी सांगितलं की कृषी संशोधन केंद्र आहोत एन जी ओ आहेत साखर कारखाने आहेत या ठिकाणी ही मातीचा नमुना आपण हा पाठवायला हवा सर्वसाधारणपणे जमिनीमध्ये अन्नद्रव्य हे कसे असले पाहिजेत एकंदरच आपण जमिनीतील अन्न अन्नद्रव्याचा किंवा घटकांचा जर विचार केला तर सामूह सहा ते आठच्या दरम्यान असावा विद्राव्य क्षार जे आहे ते एकच्या कमी म्हणजे एक डी सी सायमल्स पर मीटरच्यापेक्षा कमी असावेत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे पॉईंट एक्केचाळीस ते पॉईंट साठच्या दरम्यान असावं टक्के hmm. उपलब्ध नत्राचं प्रमाण हे दोनशे एक्क्याऐंशी ते चारशे वीस किलो hmm. प्रति हेक्टरी असावं स्फूर्दाचं प्रमाण हे पंधरा किलो ते एकवीस किलोच्या दरम्यान असावं उपलब्ध पालाचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे एकशे एक्कावन्न किलो ते दोनशे किलोच्या दरम्यान असावं त्यानंतर गंधकाचं प्रमाण हे तीस ते चाळीस च्या दरम्यान असावं आणि चुनखडीचं प्रमाण हे दहा टक्क्यापेक्षा कमी असावं हे सर्वसाधारण आपण हे दुय्यम जे काही प्रथम अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य या प्रमाणात हे घटक असावे माती परीक्षण केलं आणि त्याचा अहवाल आपल्याकडं आला की त्याच्यानंतर मग खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे आपल्याकडं एकदा जमिनीची आरोग्यपत्रिका आपल्या हाता आली हाती आली तर एकंदर त्यामध्ये आता आपण जी चर्चा करतोय त्याप्रमाणे आपल्या जमिनीचा सा सामू काय क्षार काय सेंद्रिय कर्ब काय अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे उपलब्ध नत्र किती आहे स्फुरत किती आहे पालाश किती आहे सुष्पण्णद्रव्य किती आहेत आणि एक विशेष टीप असती की जमीन खारवट असेल चोपण असेल तर काय करावं लागतं ह्या सर्वसाधारणपणे ह्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला सूचना दिलेल्या असतात mm. तर सहा स्तरावर ह्या आपण जमिनीचं वर्गीकरण करतो अत्यंत कमी कमी mm. मध्यम थोडेसे जास्त जास्त आणि जास्त आता एक उदाहरण आपण बघूया समजा आपल्या जमिनीमध्ये अत्यंत कमी अन्नद्रव्य आहेत आता जे आपण म्हटलं की उपलब्ध अन्नद्रव्यांचं प्रमाण हे कमी आहे अत्यंत कमी आहे तर शिफारशीत पन्नास टक्के अधिक मात्रा ही आपण खतांची द्यायची आहे बर जर मध्यम असेल तर आपण शिफारशी जी मात्रा आहे म्हणजे सपोज कांद्याला आपण शंभर किलो नत्र देतो पन्नास किलो स्फुरत देतो आणि पन्नास किलो पालर देतो तर हीच मात्रा आपण या मध्यम ज्यावेळेस आपल्याला आपल्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची वरवारी केल्यानंतर दिसतं त्यावेळेस आपण हाच खतांचा डोस त्याला द्यायचा आहे समजा आपल्या जमिनीच्या आरोग्यपत्रिकेमध्ये थोडेसे जास्त असेल तर पन्नास टक्के शिफारशीत मात्रेपेक्षा पन्नास टक्के कमी ही मात्रा आपण आपल्या पिकाला द्यायची आहे अशा प्रकारे सहा स्तरावर ही वर्गवारी केलेली आहे जर काही जे शेतकरी बंधू आहेत जर त्यांना हे माती परीक्षण करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणाला भेटावं कोणत्या कार्यालयात जावं आणि त्याच्यासाठी फी काय आहे काय प्रक्रिया सर्वसाधारणपणे मातीचा नमुना हा म्हणजे शासकीय सर्वसाधारण नमुना असेल तर पस्तीस रुपये विशेष नमुना असेल तर दोनशे पंचाहत्तर रुपये विशेष सूक्ष्म द्रव्य काढायचे असतील तर दोनशे रुपये असं सर्वसाधारण त्याचं शुल्क आहे जर आपण विद्यापीठं किंवा खाजगी प्रयोगशाळांचा जर आपण विचार केला तर हे शुल्क साधारणपणे एका नमुन्यासाठी पाचशे ते हजार रुपये यामध्ये जमिनीची क्षारता सामू सेंद्रिय कर्ब चुनखिडीचं प्रमाण उपलब्ध अन्न अन्नद्रव्याचं प्रमाण म्हणजे नत्रस्फुरद पालाचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे या शुल्कामध्ये आपल्याला काढता येतं आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची एका अन्नद्रव्यासाठी विशिष्ट अशी फी ही प्रत्येकाची ही वेगवेगळी असते अशा रीतीनं ही एक सर्व ठिकाणी फी आकारली जाते ही सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून काही उपक्रम राबवले जातात का म्हणजे कृषी विद्यापीठ असतील कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा शासनाच्या काही वेगवेगळ्या विभागाकडून जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जातात का आणि जात असतील तर ते कशा स्वरूपाचे असतात महाराष्ट्राच्या शासनाकडून विविध कृषी विद्यापीठाकडून जनजागृतीचे कार्यक्रम निश्चितच आपल्या शेतकऱ्यांकरता राबवले जातात hmm. विविध स्तरावर विविध खाजगी स्तरावर विविध माध्यमांमार्फत hmm. हे कार्यक्रम राबवले जातात याशिवाय दोन हजार पंधरा सोळा आणि सोळा सतरामध्ये hmm. राष्ट्रीय अभियान राबवलं गेलं होतं जमिनीचं आरोग्य म्हणजे पत्रिका अभियान hmm. हे आपल्या केंद्र सरकारनं राबवलं गेलं होतं आणि यामध्ये राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना म्हणजे जवळजवळ आपल्याकडे एक कोटी सदोतीस लाख शेतकरी खातेदार आहेत आणि या प्रत्येक शेतकऱ्याला जमिनीची आरोग्य पत्रिका मिळावी म्हणून एक केंद्र सरकारनं अभियान राबवलं होतं शाश्वत बार। शेती जमिनीची आरोग्य पत्रिका हे अभियान राबवलं होतं या माध्यमातन निश्चितच जनजागृती ही केली जाते आणि निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीच्या बाबतीत समुद्रेशन केलं जातं आपण एकंदर शेतकऱ्याचा कौल बघितला तर असा सध्या डिजिटल युगाला आहे आणि शेतकऱ्यांचं वय जर बघितलं एकंदरच राज्यातलं महाराष्ट्रातलं किंवा देशातलं वय जर बघितलं शेतकऱ्यांचं वय सर्वसाधारण पस्तीसच्या आसपास आहे तर ही शेत जी काही तरुण पिढी आहे ही निश्चितच डिजिटल मध्ये गव्हर्नरी मंडळी आहेत आणि ही सजग आहेत पण एक खेदानं नमूद करावं लागतं की माती परीक्षणाच्या बाबतीत निश्चितच शेतकरी अणभिन्न आहेत फारसं त्याकडे ते वळत नाहीत या माध्यमातून ना आपण एक सर्व शेतकऱ्यांना राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन करूयात हुँ, हुँ. की आपल्या जमिनीची आरोग्य पत्रिका ही तयार करून आपल्याला ही जमीन वाचवायची असेल त्यानुसार खत व्यवस्थापन करणं हे निश्चित गरजेचं आहे जमिनीचं आरोग्य टिकवण्यासाठी शेवटी आपल्या शेतकरी बंधूंना काय सल्ला द्या शेतकरी म्हणून पिकाचं अस्तित्व हे मातीच्या आणि पाण्याच्या स्वास्थ्यावर अवलंबून आहे आपण जसं आपली प्रकृती सुदृढ राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांकडे जातो आणि विविध चाचण्या करून घेतो hmm. त्याप्रमाणे आपल्या जमिनीची आपण चाचणी करून घेतली पाहिजे hmm. hmm. आणि ही चाचणी केल्यास निश्चितच आपल्या शेतीसाठी यशासाठी ही एक गुरुकिल्ली ठरेल अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न याची सांगड जर आपल्याला घालायची असेल तर आपल्याला शेती वाचवावी लागेल आणि शेती वाचवायची साठी आपल्याला माती वाचवणं गरजेचं आहे वा त्याच्यामुळं आपल्याला जमिनीची आरोग्यपत्रिकेनुसार खतांचं व्यवस्थापन करणं एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करणं पिकांची फेरपालट करणं त्यानंतर सेंद्रिय खतं शेणखत कंपोस्ट खत याचा कार्यक्षम वापर करणं पाण्याचा मर्यादित वापर करणं मशागत तंत्रज्ञाचा अवलंब करणं आणि एकंदरच व्यवस्थापन हे अत्यंत गरजेचं आहे हे केलं तर निश्चितच आपली जमीन ही चिरकाल चिरंजीवी ठरेल शेतकरी बंधून आज आपण शाश्वत शेतीसाठी जमिनीची आरोग्यपत्रिका या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी आरोग्यपत्रिका तपासून घेणं म्हणजेच माती तप करून घेणं आणि त्याच्यानुसार खतांचं व्यवस्थापन करणं पाण्याचं व्यवस्थापन करणं आणि एकंदरीतच जमिनीचं व्यवस्थापन करणं जेणेकरून आपलं उत्पादन वाढण्यासाठी मदत होणार आहे सर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्यांना अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार नमस्कार धन्यवाद